माझ्या 45 वर्षाच्या आयुष्यात मी खोटं आश्वासन देत नाही आणि खोटं बोलत नाही. तोंडावर सांगतो हे होते हे होत नाही. तर आता यावेळी लोकसभेत ठरवून टाकला अनंतराव, पोस्टर नाही लावणार, बॅनर नाही लावणार, चहापाणी नाही करणार. द्यायचं तर मत द्या, नाही तर नका देऊ. पाणी मिळणार नाही, लक्ष्मी दर्शन मिळणार नाही, देशी विदेशी मिळणार नाही. मी पैसा खाणार नाही, तुम्हालाही खाऊ देणार नाही. म्हटलं तुम्ही म्हणजे कैसे पैसा. यू आर मिनिस्टर फ्रॉम इंडिया, रोड मिनिस्टर. तुम्ही जर चांगलं काम केलं तर पोस्टर बॅनर लावायची काही गरज नाही. शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळाली पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने केवळ आपल्याला स्मार्ट सिटीज नाही तर स्मार्ट विलेजेस पण तयार करायचे. मी आमच्या इथे नागपूर जिल्ह्यात 2 विलेजेसचं काम सुरू करतो आणि 5 लाखात घर, 500 स्क्वेअर फूटचं, 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आणि शेतकऱ्याला आपली गाडी ठेवता येईल असं घर बांधून देण्याचा प्रोजेक्ट हातात घेतला. नथिंग इज इम्पॉसिबल. आणि मी तर तुम्हाला एवढंच सांगतो नम्रतापूर्वक की माझ्या 45 वर्षाच्या आयुष्यात मी खोटं आश्वासन देत नाही आणि खोटं बोलत नाही. तोंडावर सांगतो हे होते हे होत नाही. मला खूप पत्र मिळाले, मला अनंतरावचं काम करायचं आहे पण माझ्या हातात नाही, तर ते अडचण आहे. पण जसं मला लखन मलिकने सांगितलं आणि ते माझ्या हातातलं काम आहे, एक सेकंदात मी हे होते करून देतो. 2-400-500-1000 कोटी जे लागेल ते लागेल, मंजूर. आणि म्हणून मी जे काही बोललो 40-45 वर्षात ते आज अशी एकही गोष्ट नाही आहे की कोणी पत्रकार मला हे नाही विचारू शकत की तुम्ही हे बोलले होते हे का झालं नाही. जे बोलू ते करू आणि जे करू तेच बोलू. राजकारणात खोटं बोलायची काही गरज नाही. मी तर आता यावेळी लोकसभेत ठरवून टाकला अनंतराव, पोस्टर नाही लावणार, बॅनर नाही लावणार, चहापाणी नाही करणार. द्यायचं तर मत द्या, नाही तर नका देऊ. आणि लोकांना मी तुमची प्रामाणिकपणे व्यक्त सेवा करीन. तुम्हाला माल पाणी मिळणार नाही, लक्ष्मी दर्शन मिळणार नाही, देशी विदेशी मिळणार नाही. मी पैसा खाणार नाही, तुम्हालाही खाऊ देणार नाही. आणि तुमची सेवा मात्र इमानदारीने करेन, मला विश्वास आहे. गरीब गरीब असतो, गरिबाला जात पंत धर्म भाषा नसते. जे सिलेंडर, गॅसचं सिलेंडर ज्या भावात मुसलमानाला मिळतं त्याच भावामध्ये हिंदूला मिळतं. या देशातली गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी दूर केली पाहिजे. इंडिया इज द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी इन द वर्ल्ड. आणि मी ज्या खात्याचा मंत्री आहे, ऑटोमोबाईल, मी बनलो तेव्हा 7व्या नंबरवर होतो. आपला आता 12.5 लाख करोडची इंडस्ट्री बनली आहे. 4.5 करोड युवकांना रोजगार मिळालेला आहे. आणि भारत सरकारला आणि राज्य सरकारला सगळ्यात जास्ती GST देणारी ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे. आणि आता परवा 2 महिन्यापूर्वी जपानला मागे टाकून भारताचा नंबर 3रा झालेला आहे. 1व्या नंबरवर अमेरिका, 2व्या नंबरवर चीन आणि 3व्या नंबरवर भारत. आणि लोकांमध्ये भारताची प्रतिमा आहे. आणि आज जगामध्ये पण इतकं साधारण बदलली आहे की मी आता माझं भाषण झालं की यूट्यूबवाले टाकतात. मी निरनिराळ्या युनिव्हर्सिटीत जातो, भाषण देतो, इंग्लिशमध्ये बोलतो, मराठीत बोलतो, हिंदीत बोलतो, सगळं जग पाहतं. आणि मी जे आता ऑस्ट्रियाला गेलो होतो, स्वित्झर्लंडला गेलो होतो, तर गोरे लोक माझ्या मागे आले, माझ्यासाठी फोटो निघालो. म्हटलं तुम्ही म्हणजे कैसे पैसा. यू आर मिनिस्टर फ्रॉम इंडिया, रोड मिनिस्टर. तुम्ही जर चांगलं काम केलं तर पोस्टर बॅनर लावायची काही गरज नाही. मी 45 वर्ष झाले मंत्री आहो. विमानतळावर मला घ्यायला कुत्राही येत नाही, कुत्रा फक्त येतो. तो का येतो? कारण मी ZPlus सिक्युरिटीमध्ये म्हणून ते 2 पोलीसवाले त्याला पहिले फिरवून घेतो. बाकी कार्यकर्ते नाही आहेत, अध्यक्ष नाही, आमदार नाही, हार तर कोणी आणतच नाही. आता तुम्ही दिले मी घेतले, मी काही बोललो नाही. पण नागपूरला मी एकदा माझा सत्कार झाला, त्यावेळी मी म्हटलं की असे हार फक्त माणसाला एकदाच टाकतात लाईन लावून. यात काही ठेवलेलं नाही आहे. गरिबाची सेवा केली पाहिजे, गावं सुखी समृद्ध संपन्न झाली पाहिजे, सिंचनाच्या सुविधा प्राप्त झाल्या पाहिजे, कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग झाले पाहिजे, प्रीकुलिंग प्लांट, कोल्ड स्टोरेज, लॉजिस्टिक पार्क. मी विसरलो, आत्ताच मला
स्टेजवर मागणी केली की इथे रेल्वे स्टेशनच्या बाजूला 50 एकर जागा आहे. मी कलेक्टर मॅडमला विचारलं आणि मी आताच वसंत खंडेलवाललाही जबाबदारी दिली, पाटणीसाहेबांनाही सांगितलं की कल जिल्हाधिकाऱ्याकडून हा प्रस्ताव उदय सामंतकडे द्या आणि माझ्याकडे पाठवा. मी 2 लाख कोटी रुपयाचे लॉजिस्टिक पार्क देशात बांधतो आहे. मी वाशिमला लॉजिस्टिक पार्क मंजूर करतो, फक्त तुम्ही प्रपोजल माझ्याकडे पडा, पैसा मी लावेल, त्यात पुन्हा 2-4 हजार लोकांना रोजगार मिळेल. त्यामुळे आपला विकास झाला पाहिजे आणि हा विकास करायचा असेल तर जनतेच्या दबावाशिवाय होऊ शकत नाही. जर जनता विकासाभिमुख असेल तर नेते विकासाभिमुख राहतात. तुम्ही जर काम करणाऱ्या माणसाला जात पंथ भाषा धर्म न पाहता निवडून दिलं तर काही. मला मी आत्ता ताजबागमध्ये गेलो होतो, माझं भाषण आहे यूट्यूबवर, 20-25 हजार मुस्लिम बंधू होते. मी त्यांना सांगितलं तुम याद रखना मैं प्युअर RSS वाला हूँ, चड्डी वाला हूँ, अगर वोट देंगे तो बाद में पछताना नहीं, वोट देंगे तो भी तुम्हारा काम करूँगा, नहीं देंगे तो भी काम करूँगा, चिंता मत करो. पण मी कोविडमध्ये त्यांच्या सगळ्यांचे प्राण वाचवले आणि मग मला जेव्हा विचारलं इस की चुनाव के दिन अभी तो बड़ा स्वागत कर रहे हो, चुनाव के दिन का भाग घेते, बोले जरा इस बार अड़चन थी पर अगले बार वोट काउंट कर लेना. बोले आप कोई जात के नहीं, कोई पंथ के नहीं, कोई धर्म के नहीं, आप हम सब के हैं. आणि म्हणून काम करणाऱ्या माणसाला लोकांचं प्रेम नैसर्गिकरित्या मिळतं. मला विदर्भातल्या जनतेचं, महाराष्ट्राच्या जनतेचं आणि देशाच्या जनतेचंही हे प्रेम मिळालं, हीच माझी सगळ्यात मोठी पुंजी आहे. काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत जेव्हा लोक गाडीत बसून जातात टॅक्सीत, तर मला अनेक लोक सांगतात की रेस्टॉरंटवाल्याला सांगितलं नागपूरचे आहे, त्यांनी सांगितलं आपसे पैसा नाही लूंगा. टॅक्सीवाला म्हणतो मैं आपका पैसा नाही लूंगा, डिस्काउंट दूंगा. कारण लोकांना कामातून आपला जो विश्वास असतो तो वाढतो. माझी एकच विनंती आहे की 10 वर्षात वाशिम जिल्ह्यात 465 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि म्हणून या जिल्ह्याचं हे चित्र बदलवण्याकरता अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या 6 जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि हे लांछन कोणाकरता आहे? माझ्याकरता आहे, आम्हा सगळ्या आमदार खासदार आणि मंत्र्यांकरता. आणि ही परिस्थिती आपल्याला बदलवायची आहे आणि त्याकरता वॉटर कॉन्झर्वेशनचं विजन डॉक्युमेंट जे आज तयार झालं ते मी कलेक्टर मॅडमला सोप